नमस्कार, मी इतिहास अभ्यासक डॉक्टर सचिन पोवार। शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत। मोसेखोऱ्यात कोरडूगड नावाचा एक किल्ला आहे। कोरडूगड हा विश्रामगड या नावाने देखील प्रसिद्ध आहे। कोरडूगड उर्फ विश्रामगड सांप्रतच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे। नव्याने अधिष्ठित होणाऱ्या हिंदवी स्वराज्यासाठी सासवडी प्राणार्पण करून स्वराज्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीर बाजी पासलकरांचा हा किल्ला म्हणजे जणू काळीज होते। बाजी पासलकर फावल्या वेळेत कोरडूगडावर विश्रांतीसाठी जात। कोरडूगडावरील एका अनगड गुहेत एक तपस्वी साधू राहत असे। त्याच्याकडे कोसंबी रंगाचा एक तेजस्वी शिवलिंग बाण होता। या बाणाची 12 वर्षे म्हणजे एक तप अखंड पूजा करणाऱ्यास राज्यप्राप्ती होईल अशी श्रद्धा असल्याचे समजल्याने बाजीने तो बाण त्या तपस्व्याकडून मिळवला व लाल महालात शिवरायांना नजर केला। शिवरायांच्या नित्यपूजेत हा बाण असे। शिवराय अगदी मोहिमेवर जरी असले तरी हा शिवलिंग बाण त्यांच्या सोबत असे। शिवरायांच्या मृत्यूनंतर हा शिवलिंग बाण संभाजीराजांच्या नित्यपूजेत होता। संभाजीराजांच्या मृत्यूनंतर तो राजाराम महाराजांच्याकडे आला। राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर हा बाण सिंहगडावरील त्यांच्या समाधी मंदिरात ठेवण्यात आला। सिंहगडावरील त्यांच्या समाधी मंदिरात तो तब्बल 250 वर्ष होता। हा पृथ्वी मुळाचा ठेवा सुरक्षित राहावा या कारणाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी हा बाण राजाराम महाराजांच्या समाधी मंदिरातून काढून घेऊन साताऱ्यात सुमित्राराजे भोसले यांच्या स्वाधीन केला। शिवरायांच्या नित्यपूजेतला व इतिहासात चंद्रशेखर बाण या नावाने प्रसिद्ध असलेले हे शिवलिंग सध्या साताऱ्याच्या जलमंदिरात पूजेसाठी ठेवलेले आहे। मित्रांनो, वीर बाजी पासलकर व शिवरायांच्या ज्ञात अज्ञात मावळ्यांच्याविषयी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची इत्थंभूत व विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांच्याकडून प्रकाशित झालेले माझे शिवछत्रपतींचे शिलेदार हे पुस्तक आपण अवश्य वाचावे। याशिवाय शिवशंभूकालीन इतिहासाविषयी अशी अपरिचित माहिती जाणून घेण्यासाठी शिवछत्रपतींचे शिलेदार या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नये। जय शिवराय।